अशा पद्धतीने ह्या बाबतीत माननीय न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन करणं ही प्रशासनाची 100% जबाबदारी आहे. सरकारचं ते कर्तव्य आहे. राज्य शासनानं आताच्या आजपासूनचे पुढचे 4-5 दिवस 12 वाजेपर्यंत वाद्य वाजवायला परवानगी दिली, वेळ वाढवून दिली, देखावे खुले ठेवायला. आणि डॉल्बीला ह्याला कुठेही मनाई नाही. जो आवाजाची मर्यादा, डेसिबलची मर्यादा ही माननीय न्यायालयानं घालून दिलेली आहे, त्या मर्यादेत राहून डॉल्बी वाजवायला कुठेही मनाई नाही. आणि आजपासून तर 12 वाजेपर्यंत आपण परवानगी दिलेली आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं न्यायालयाचा सुद्धा अवमान होता उपयोगाचा नाही. आणि प्रशासनाला सुद्धा सर्व मंडळांनी सहकार्य केलं पाहिजे. प्रशासन ज्या ज्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून मंडळांना जिथं सवलती द्यायच्या तिथं नक्की प्रशासन मंडळाला सवलती देते. नाही असं नाही मी कधी म्हटलं, अवगत केलं जाईल. माझे शब्द तुम्ही बघा प्रेसमधले, माझ्या अख्ख्या प्रेसमध्ये मी चर्चा करेन असं कुठं बोललो नव्हतं. जे कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, जी नियमावली आहे आणि जी सवलत 5 दिवस दिलेली आहे, या सगळ्या बाबतीतली माहिती ही माननीय खासदार उदयनराजे भोसलेंना अवगत केली जाईल असं मी म्हटलं होतं. आणि पोलीस प्रशासनाने तशी माहिती त्यांना अवगत करून दिलेली आहे.